श्री स्वामी समर्थ, मौन म्हणजे काय? मौनाचे प्रकार कोणते? तर सामान्य भाषेत मौन म्हणजे तोंडाने न बोलणे इतकाच अर्थ सीमित झालेला आहे. पण मौनाचा इतका संकुचित अर्थ घेतला तरी सुद्धा त्या मौनाचे मोठमोठे फायदे. कारण ज्यावेळी तोंडातून शब्दाचा उच्चार केला जातो त्यावेळी मेंदूमध्ये स्मृती, प्रत्यभिज्ञा, अनुभव इत्यादी विविध दालने कार्यरत होऊन शरीरातील बरीच ऊर्जा खर्च होत राहते. शिवाय दुसऱ्याशी बोलण्यामुळे ऐकणाऱ्या मनावर होणाऱ्या परिणामामुळे फायदे तोटे होतात ते निराळेच. पण असे वाचिक म्हणून पाहताना काही लोक पाठीव किंवा कागदावर लिहून दाखवतात किंवा हाताने चेहऱ्याने खुणा करून मनातील आशय व्यक्त करतात. हा प्रकार म्हणजे मौन धारणाचा भंगच होय. म्हणून शास्त्रानुसार मौन पाळावे झाल्यास तोंडाने न बोलणे हे जितके आवश्यक व महत्त्वाचे आहे तितकेच कोणत्याही व्यावहारिक गोष्टीचा विचार न करणे हेही अत्यावश्यक व अतिमहत्त्वाचे आहे. परमसिद्धीसाठी व्यावहारिक गोष्टी नुसत्या वळवटाळून चालत नाही तर त्यांच्या मनात पुसटही विचार येऊ नये हा मौनाचा खरा अर्थ आहे. मौन काळात साधना, चिंतन, मनन या गोष्टी भरपूर प्रमाणात व्हावे अशी अपेक्षा आहे. काही लोक अष्टमी, एकादशी, पौर्णिमा, अमावस्या अशापैकी एखाद्या तिथीस मासिक मौन पाळतात. तसेच काहीजण पाक्षिक तर काहीजण ठराविक वारी साप्ताहिक मौन पाळतात. मौनादिवशी उपवास घडल्यास ते मौन अधिक परिणामकारक ठरते. काहीजण दिवसातील एखादा तास मौन पाळतात. काही प्रगत तास साधक चतुर्मास अथवा 1 किंवा 12 वर्षाचे मौन पाळतात. मौन ही साधना म्हणजे प्राचीन तपाचे छोटे रूप आहे. मौन धारण करण्याच्या साधकाच्या अंगी एक प्रकारची दैवी शक्ती बांधते. त्याची इच्छाशक्ती व मनोबल वाढल्यामुळे त्याच्या जसजशी प्रगती होईल त्यानुसार अल्प, लघु, क्षुद्र अथवा महासिद्धींचा लाभ त्यांना होत राहतो. सामान्य मौनाचे देखील अनेक फायदे आहेत. ज्यावेळी व्यावहारिक समस्या उभी राहते त्यावेळी उपवास करून मौन धारण केल्यास मनाचा आतील आवाज ऐकू येतो व त्या योग्य दिशेने पाऊल उचलणे, योग्य निर्णय घेणे सहज शक्य होते. मौनाचे वाचिक व वैचारिक असे 2 मुख्य प्रकार असून वाचिक मौनाचे प्रासंगिक, नित्य आणि नैमितिक असे 3 प्रकार आहेत. तर त्यापैकी प्रासंगिक मौनाचे धडे लहानपणापासून मिळत जातात. ज्यावेळी वाद व मतभेद उत्पन्न होणे शक्यता असते त्यावेळी काम, क्रोध, लोभ, मद, मस, मोहमत्सर या षडीगुरूंचा प्रकट आविष्कार होण्याची शक्यता असते. तेथे प्रासंगिक मौनाचा आश्रय घेतल्यास त्याचा चांगलाच परिणाम दिसून येतो. नित्य मौनाचा कालावधी कित्येक दिवसांचा असतो. नैमितिक मौनाचे पालन करताना विशिष्ट कालावधी ओढावा लागतो. अष्टमी, एकादशी, पौर्णिमा, अमावस्या या तिथी मौनाच्या बाबतीत विशेष उल्लेखनीय आहेत. त्याशिवाय पूजा, पंचमहायत्न, जप, पुनर्रश इतर धार्मिक प्रसंगी नैमितिक मौन पाळणे आवश्यक आहे. वैचारिक मौनात मनात कोणताही विचार येऊ दिला जात नाही. वैचारिक मौन हे श्रेष्ठ होय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.